विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन यामधला आपण जो पार्ट पाहत आहोत, प्रकरण आठवे, पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान याबद्दलचं आपण यापूर्वी पाहिलेला जो भाग होता त्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत. तो भाग कोणता आहे तो पहा. आपल्या पाठ्यपुस्तकामधील पान क्रमांक आपण 95 यापासून आपण पुढं आलो होतो. त्यामध्ये 96 पान नंबरवर आज आपण आहोत. त्यामध्ये अन्न तंत्रज्ञान, अन्न जैवतंत्रज्ञान यामध्ये पावा असेल, चीज असेल, मद्य असेल, बियर असेल, दही असेल इत्यादी अन्नपदार्थाची निर्मिती सूक्ष्मजीवाच्या मदतीने केली जाते. यामध्ये वस्तू जैवतंत्रज्ञानाच्या आधारे ह्या तयार केल्या जातात. ह्या जरी जुन्या जरी असल्या तरी आपण मागच्या प्रकरणामध्ये डिटेल पाहिला आहे की ज्यामध्ये आपण महत्त्वाच्या सूक्ष्मजीवाचा आपण अभ्यास केलेला आहोत, त्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव आणि निरुपयोगी सूक्ष्मजीव याचासुद्धा आपण अभ्यास केला होता. त्यामध्ये आपण आज जो भाग पाहत आहोत तो अन्न तंत्रज्ञान जो आहे तो आपण पाहत आहोत. यानंतरचा जो पुढचा भाग आहे यामध्ये आपण पाहत असलेला जो भाग आहे त्यामध्ये DNA फिंगरप्रिंट. आता DNA फिंगरप्रिंट ही काय संकल्पना आहे, DNA फिंगरप्रिंटबद्दल आपल्याला काय माहीत आहे, तर आपल्याला माहिती आहे की आपल्या बोटावरती हे जे ठसे असतात, कारण की आपण जेव्हा आधार कार्ड काढतो तेव्हा आपल्या बोटाचे ठसे आणि आपल्या डोळ्यामधील असणाऱ्या जे काही पारितारिकाचं जे आहेत ह्या स्कॅन करून घेतलेल्या आहेत, की जेणेकरून यावरून आपल्याला एक युनिक नंबर आपल्याला दिलेला आहे आणि त्या नंबरवरून, त्या क्रमांकावरून हा 12 अंकी जो नंबर आपल्याला दिलेला आहे तो आपला आधार कार्ड आहे, आधार कार्डवरचा जो नंबर आहे. त्याचप्रमाणे हा DNA फिंगरप्रिंट हा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा समजून घेत असताना यामध्ये जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने आज आपल्याला गुन्हेगाराची ओळख करता येते, गुन्हेगार आपल्याला ओळखता येतात. यामध्ये जसं की व्यक्तीच्या हाताचे ठसे जसजसे वेगवेगळे असतात, बघून ते आपल्याला माहिती आहे की दोन सख्खे भाऊ असतील, जुळे असतील, या दोघांचे सुद्धा बोटांचे ठसेही सारखे नाहीत. यामुळं आधार कार्ड काढताना आपल्याला या बोटांचा ठशाचा वापर करून आपल्याला एक युनिक नंबर दिलेला आहे. यावरून आपल्याला प्रत्येक DNA रेणूच्या न्यूक्लियोटाइडची रचना ही ठराविक असते, हे आपण प्रकरण 1 पाहिलं आहे. यामध्ये DNA न्यूक्लियोटाइडच्या रचनेवरतीही अवलंबून आहे. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीचा हा जो काही बोटाचा ठसा आहे हा वेगळा असतो आणि आपल्या डोळ्याच्या पारितारिकासुद्धा ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणून आपण आधार कार्ड काढतावेळी आपण दोन प्रकारचे स्कॅनिंग करून आपण आपली माहिती ही आपण आधार कार्डची जी काही सर्व्हर आहे यावरती आपण अपलोड केलेली आहे. त्यामुळं हे DNA तंत्रज्ञान असं आहे की हरवलेल्या व्यक्तीसुद्धा ओळखता येतात, किंवा एखाद्या व्यक्तीचे गुन्हेगाराने जर एखादा गुन्हा केल्याच्या नंतर त्याचे बोटाचे ठसे हे त्या ठिकाणच्या वस्तूला हे लागलेले असतात आणि यावरून त्या व्यक्तीची ओळख पटवता येते. पहा, यामुळे याचा वापर कुठं केला जातो, तर याचा वापर याचा उपयोग जो आहे हा या तंत्राचा वापर मुख्य गुन्हे निदान करण्याकरिता, गुन्हेगारी शास्त्रामध्ये याचा उपयोग केला जातो. ओळख पटवण्याकरिता याचा सुद्धा उपयोग केला जातो. जसे की हरवलेल्या व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीच्या बोटाचे जर ठसे जर घेतले तर त्या व्यक्तीचा गाव, नाव, पत्ता ह्या गोष्टी आपल्याला त्याच्या मिळवता येऊ शकतात. असं जे तंत्रज्ञान आहे हे DNA फिंगरप्रिंट्स हे तंत्रज्ञान आहे. तसेच बालकाची अचूक ओळख पालकांना पटवण्याकरिता, म्हणजे बालक हरवला असेल किंवा एखादा म्हणत असेल की बा मी मला माझं नाव आठवत नाही किंवा त्याला सांगता येत नसेल, अशा व्यक्तीची ओळख पटवता येणं हे DNAच्या मदतीनं हे शक्य झालेलं आहे. हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान हे फिंगरप्रिंट तंत्रज्ञान आहे. आता या फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाच्या बद्दल आपल्याला माहिती असेल की आपल्याला माहिती आहे की हैदराबाद या ठिकाणी याचं सेंटर आहे, म्हणजे हैदराबाद येथील सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंट अँड डायग्नॉस्टिक या केंद्रामध्ये हे केलं जातं. अशा प्रकारची ही DNA फिंगरप्रिंट्स अशा प्रकारची एक तंत्रज्ञान
हे विकसित आहे. हा मुद्दा आपण 6 नंबरचा मुद्दा आपण हा पाहत होतो. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे तेल समुद्रावरील तेल गळतीची प्रक्रिया. आता बऱ्याचदा समुद्रावर तेल गळती होते आणि तुम्हाला माहिती आहे समुद्रावर होणाऱ्या तेल गळतीमुळे बऱ्याचदा जलजीव जे आहेत म्हणजे सागरी जीव जे आहेत हे यांच्यावरती विपरीत परिणाम होतो आणि यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानीही होते. आता भराभरा वाढणारे जे तेलजन्य पदार्थ पचवणारे सुद्धा सूक्ष्मजीव आता अत्यंत अत्यल्प दरामध्ये पर्यावरणाला बाधा न होता सुद्धा आपल्याला स्वच्छ समुद्र करता येतो. भारताने जन्माने भारतीय असलेली परंतु अमेरिकन नागरिक असलेली अशी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे आनंद मोहन चक्रवर्ती. यांनी या जीवाणूचा उपयोग पहिल्यांदा सुचवला आणि साहजिकच या जीवाणूच्या श्रेयामागं या जीवाणूच्या शोधाच्या श्रेय हे आपल्या भारतातील असणारे भारतीय नागरिक परंतु अमेरिकन असले असे व्यक्तिमत्व जे आहे ते म्हणजे आनंद मोहन चक्रवर्ती या व्यक्तीनं ह्या जीवाणूचा शोध लावलेला आहे की जेणेकरून की भविष्यामध्ये तेलाची गळती झाल्यामुळे जलजीवाची जी हानी होती ही टाळण्याकरिता सूक्ष्मजीवाचा वापर करून आपल्याला तेलजन्य जे पदार्थ आहे या तेलजन्य पदार्थाचं विघटन आपल्याला करता येतं. तर समुद्रावरती स्वच्छता करताना तेलाच्या टँकरमधून गळती होते आपल्याला माहिती आहे. त्यामुळं सागरी जलजीव जे आहेत हे यांच्या जीवनावरती परिणाम होतो आणि त्यानंतर जलद वाढणारे क्रूड तेलाची विघटन करणारे सूक्ष्मजीव अत्यंत स्वस्त दरामध्ये पर्यावरणामध्ये बाधा न होऊ देता हे दूर करता येणं आता यामध्ये शक्य आहे. त्यामध्ये शोध कोणी लावला? आनंद मोहन चक्रवर्ती या व्यक्तीनं या जीवाणूचा शोध लावला आहे असं पहिल्यांदाच या व्यक्तीनं सुचवलेलं आहे. आता आपल्याला यावरती प्रश्न जर पडला तर प्रश्न कसा असू शकतो? तर समुद्रावरील तेलाची स्वच्छता यावर टिपल्या असा प्रश्न असेल किंवा समुद्रावरील तेल गळती झाल्यास ते स्वच्छ कशी केले जातात असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याचा संबंध आपल्याला यापूर्वी झालेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे. आता कृषी विकासामधील महत्त्वाचे टप्पे कोणकोणते आहेत तर तुम्हाला ओकताक्त्यावरून हे लक्षात येईल. पहा ओकताक्त्यामध्ये काय आहे की कृषी विकासातील महत्त्वाच्या टप्प्यामध्ये हरित क्रांती, श्वेत क्रांती, तिसरी आहे नील क्रांती आणि याचे जे जनक आहेत हे आपल्याला दिलेले आहेत. हरित क्रांतीचे जनक डॉक्टर नॉर्मन बोरलॉग व डॉक्टर एम एस स्वामीनाथन असे हे व्यक्तिमत्व आहे की यांनी हरित क्रांतीच्या शोधासंबंधी तंत्रज्ञान विकसित केलं आहे. श्वेत क्रांती कोणी शोधली? तर डॉक्टर वर्गीस कुरियन या व्यक्तिमत्व हे जे आहे या व्यक्तिमत्वाचे व्यक्ती जे आहेत या व्यक्तीनं श्वेतक्रांती. आता श्वेतक्रांती कशासंबंधी आहे याचा आपण डिटेल पुढं याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आहे नीलक्रांती. आता नीलक्रांती ही कशासंबंधी आहे? तर नीलक्रांती ही 2016 यालाच NKM 16 असं म्हटलं जातं, 16 म्हटलं जातं. आता ही नीलक्रांती म्हणजे जलजीवांच्या शेतीसंबंधी असणारी म्हणजे जलजीवांचं मत्स्योत्पादन करून संशोधन करणे त्यांची वाढ करणे आणि यामध्ये आपल्याला अन्नधान्याची जी गरज आहे ही गरज यामधून भागवली. अशा प्रकारच्या कृषी विकासातील महत्त्वाच्या टप्प्यामध्ये आपण एक एक टप्पा आपण समजून घेणार आहोत. पा यामध्ये हरित क्रांती याविषयी आपण माहिती पाहत असताना हरित क्रांती हा मुद्दा आपण समजून घेऊया. हरित क्रांतीमध्ये काय आहे? तर 20व्या शतकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये लोकसंख्येची भरमसाठ वाढ झाली आणि त्याचा परिणाम हा अपुऱ्या अन्न आणि निकृष्ट दर्जाचं अन्न हे सर्व देशांना याची गरज भासू लागली. म्हणून प्रामुख्यानं ही जी समस्या होती ही अविकसित आणि विकसनशील देशांना सर्वप्रथम सुरुवातीच्या काळामध्ये याचा खूप मोठा फटका बसत होता. यामध्ये कमी शेत जमीन जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याची अशी गरज होती आणि आपल्याला त्या काळची साधनं
पाण्याची साधनं जर बघितली, खताची व्यवस्था, कीड आणि कीटकनाशकांची उपलब्धता याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभाव होता, त्यामुळे शेती उत्पादन हे कमी होत होतं आणि त्यामुळं दुष्काळ, त्यातच दुष्काळ आला, नापीक यासारख्या समस्यामुळे देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याचा अपुरा पुरवठा हा होत होता। त्यामुळे कमी शीत जमिनीमध्ये जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत म्हणजे ह्या एकत्रित पद्धतीला हरित क्रांती असं म्हणतात। ही हरित क्रांती कोणी शोधून काढली, तर आपल्याला याबद्दलची जी चित्र आहेत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली बघा, यामध्ये दोन व्यक्ती आहे, डॉक्टर एम एस स्वामीनाथन आणि नॉर्मन डॉक्टर नॉर्मन बोरोलॉग, असे हे जी व्यक्ती आहेत, या व्यक्तीच्या मदतीने हरित क्रांती संबंधी यांनी खूप मोठं योगदान हे दिलेलं आहे। यामध्ये गहू तांदूळ यांच्या सुधारित जाती तयार केल्या, कीडानाशके खते यांचा सुयोग्य वापर केला, जलव्यवस्थापन या सर्व गोष्टी एकत्रितपणे आणून कमी शेतजमिनीवरती जास्तीत जास्त उत्पादन देण्याकरिता यांनी संशोधन केलं आणि अन्नधान्याची उत्पादन अन्नधान्याची वाढ ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही केली आणि त्यामुळे वाढणारी जी लोकसंख्या होती, जनसंख्या, ही जनसंख्या उपासमारीपासून वाचली गेली। यामध्ये हरित क्रांतीचे जे काही जनक आहेत यांचं खूप मोठं योगदान आहे, असे व्यक्ती डॉक्टर नॉर्मन बोरोलॉग हे अमेरिका, डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारताचे होते। या दोन व्यक्तीचं व्यक्तिमत्व, या दोन व्यक्तीचं जे काही संशोधन आहे, या संशोधनातून हरित क्रांती उदयाला आली आणि जी आपली अन्नधान्याची जी गरज होती ही गरज भागली गेली, म्हणजे कमी शेत जमिनीमध्ये जलव्यवस्थापन, त्यानंतर खताचं आणि कीडनाशकाचं व्यवस्थापन करून भरघोस उत्पन्न हे मिळू लागलं आणि यातूनच आपली उपासमार जी आहे तीही उपासमार यामधून टाळली गेली। विविध पिकाच्या नवनवीन प्रजाती या संशोधनातून उदयाला आल्या, या माध्यमातून निर्माण झालेल्या नवीन जाती ह्या जाती शेतकऱ्यासाठी उपलब्ध केल्या आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन हे मिळू लागले। संपूर्ण देशामध्ये विविध संशोधन संस्था त्याकडे म्हणजे कार्यरत झाल्या, प्रयोगशाळा कार्यरत झाल्या, आजही त्या कार्यरत आहे। भारतीय कृषी संशोधन दिल्ली या ठिकाणी ही एक संस्था आहे, त्यानंतर लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र व त्यांच्या विविध शाखा, भारतीय विज्ञान संस्था IIS, राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर, अशा विविध संस्थांचा समावेश यामध्ये होतो। आपल्याला यामध्ये हरित क्रांती यावर टिपल्या असाही प्रश्न येतो, त्यावेळेस आपल्याला या प्रश्नांचं उत्तर आपल्याला देत असताना सविस्तरपणे आपल्याला हरित क्रांती संबंधी आपल्याला या ठिकाणी माहिती देणं गरजेचं असतं। यामध्ये टीप लिहित असताना हरित क्रांती संबंधी आपण हरित क्रांतीची व्याख्या सुरुवातीला लिहिणं गरजेचं आहे। कमी शीत जमिनीत जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याच्या एकत्रितपणे पद्धतीला हरित क्रांती असे म्हणतात। हरित क्रांती ही गहू तांदूळ यासारख्या धान्यासाठी सुधारित छोटी जात, खते, कीडनाशिकांचा याचा सुयोग्य वापर व जलव्यवस्थापन या सर्व गोष्टीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये होणारी जी काही उपासमार आहे ही उपासमार यापासून वाचली गेली। विविध पिकाच्या नवीन जाती संशोधन संस्थांनी, कृषी संशोधन संस्थांनी ह्या विकसित केल्या आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची ही वाढ ही झाली। विविध संशोधन संस्था ह्या कोणकोणत्या आहेत, तर त्यामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद यांच्या आधिपत्याखाली भारतातील नगदी पिके, मत्स्य उत्पादन, व्यवसायासंबंधी भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली, लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, त्यानंतर भारतीय विज्ञान, त्यानंतर राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, अशा चार संस्था ह्या आजही कार्यरत आहेत की ज्यामुळे आपली जी अन्नधान्याची अन्नाची जी गरज आहे ही गरज यामधून ही आज भागवली जाते। त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे श्वेतक्रांती।
आता श्वेत क्रांती ही संबंधित कशा संबंधित आहे, श्वेत म्हणजे पांढरा। आता ही सहकाराच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन म्हणजे श्वेत क्रांती। श्वेत क्रांती कशाला म्हटलं आहे तर सहकाराच्या, म्हणजे अनेक व्यक्तींचा यामध्ये सहभाग घेतला आणि शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आली आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन हे पशु संवर्धन करून जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशी यांची कृत्रिम रेतन पद्धतीद्वारे याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आली आणि यातूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचं उत्पादन हे होऊ लागलं। यामध्ये गुजरात राज्यातील आनंद सहकारी दुग्ध उत्पादनाची चळवळ ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये राबवली गेली। यामध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी वेगवेगळ्या उंचीवर हे नेऊन त्यांनी स्थापन केले आणि अमूल संस्था ही जगप्रसिद्ध आहे। आज आपण अमूलचे प्रोडक्ट जे आहेत दुग्ध उत्पादने हे आजही आपण वापरतो हे आपणास माहिती आहे। तर हे अमूल याचा अर्थ काय, तर ए फॉर आनंद, एम फॉर मिल्क, यू फॉर युनियन, एल फॉर लिमिटेड, म्हणजे ए एम यू एल असं अमूल असं जे नाव आहे हे अमूल कशा संबंधी आहे तर हे ए फॉर आनंद, एम फॉर मिल्क, युनियन म्हणजे एक संघटन, त्याच्यानंतर आहे लिमिटेड म्हणजे मर्यादित, ही जगप्रसिद्ध झालेली ही मोठी दुग्ध व्यवसायावरती काम करणारी ही एक मोठी संस्था ही आजही कार्यरत आहे। यामध्ये स्वयंपूर्णता, गुणवत्ता नियंत्रण आणि दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन आणि त्यांचं जतन हे केलं जातं आणि नवनवीन यामध्ये प्रयोग करून नवनवीन जी काही दुग्ध उत्पादने आहेत त्याची विक्री संकलन करणं, विक्री करणं, त्यावरती प्रक्रिया करणं यासारख्या सर्व गोष्टी या अमूल दुग्ध उत्पादन जी काही संस्था आहे ही आज कार्यरत आहे। आता या संबंधी तुम्हाला बरेचदा प्रश्न हा विचारला जाणारा आहे, तर मग ही श्वेतक्रांती म्हणजे काय, श्वेतक्रांतीची तुम्हाला प्रथमतः व्याख्या लिहावं लागेल। आपण पूर्वी दुधाच्या बाबतीत आपण पूर्वीपासूनच आपण खूप सधन आहोत, परंतु आपल्याला दुधापासून कोणकोणती उत्पादने मिळवता येतात आणि त्याची विक्री करण्याकरिता त्याची मार्केटिंग करून लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता त्याचा साधनाचा वापर करून आपण दुग्ध उत्पादने निर्माण केली आणि त्याची उपयोगिता लोकांच्या लक्षात आणून देऊन त्याची विक्री वाढ उत्पादन यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे। त्यानंतर आहे नीलक्रांती। आता नीलक्रांती ही कशा संबंधी आहे, नीलक्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून जीवांची निर्मिती करणे। पहा, पाण्याचा वापर करून जीवांची निर्मिती करणे, यामध्ये फक्त मासेच नाही तर इतरही काही सजीवाची आपल्याला यामध्ये निर्मिती करता येऊ शकते। मग यामध्ये कोणकोणते आहे तर रोहू, कटला, गोड्या पाण्यात राहणारे मासे असतील, कोळंबी, सेवंडे, खाऱ्या पाण्यातील असणारे उत्पादने ही मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये घेतली जातात। नीलक्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून जीवांची निर्मिती करणे। पूर्व आशियाई देशामध्ये शेततळी व त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणामध्ये आजही आढळतात। म्हणजे पहा की केवळ मासे, कोळंबी इत्यादीपर्यंत न थांबता त्यानंतर वनस्पती, प्राणी व वनस्पती यांचाही वापर करून भारत सरकारने ह्या नीलक्रांतीमध्ये नीलक्रांती मिशन 2016 NKM 16 या नावाने आज हा कार्यक्रम आहे। तर मत्स्य व्यवसायातील अधिकाधिक उत्पादन देण्याकरिता, प्रोत्साहन देण्याकरिता वाढीव संकल्प हा सोडला आहे आणि यातून 50 ते 100% सरकारी अनुदान उपलब्ध आहे। जसे की आज आपल्याला माहिती आहे की शेततळ्याच्या माध्यमातून आपण शेतीसंबंधी उत्पादन जे आहे, दुग्ध उत्पादन आहे, त्यानंतर मत्स्य शेती आहे, या सरकार संकल्पना आज भरीव कामगिरीनं ह्या कार्यरत आहे। त्यासाठी शासनाचं 50 ते 100% अनुदानावर याच्या सेवा उपलब्ध आहेत। खाऱ्या पाण्यामध्ये वाढणाऱ्या
तसे शेतातील तलावाच्या गोड्या पाण्यात वाढणाऱ्या ही मच्छी शेती आज शक्य झालेली आहे। शासनाने आपल्याला माहिती, आपल्याकडे मागेल त्याला शेततळे अशी योजना आणून पाण्याची बचत करून शेती उत्पादनासाठी पाण्याची सुविधा व्हावी यासाठी ही योजना राबवली। तसेच नीलक्रांती म्हणजे यामध्ये पॉलिथिलीनचा वापर करून यामध्ये पाणी साठवणे, त्यानंतर त्यामध्ये मत्स्यबीज सोडून त्यामध्ये मासे असेल, कोळंबी असेल, सेवंडे असेल यासारख्या जलजीवांची वाढ करून अन्नासाठी याचा वापर करणे यासारखी जी काही तंत्रज्ञान आहेत ही तंत्रज्ञान आज आपल्याला आजूबाजूला अवलंबतानाही दिसत आहेत। त्यानंतर आहे खते। आता हे खत्यासंबंधी काय आहे, तर शेती व्यवसायामध्ये दोन प्रकारची खते वापरली जातात। यामध्ये एक म्हणजे सेंद्रिय, दुसरी म्हणजे रासायनिक, अशा दोन प्रकारच्या खतांचा वापर केला जातो। परंतु या खताच्या वापरानं आपले खूप मोठे नुकसान होत आहे हे आज आपल्याला लक्षात येऊ लागलं आहे। आपण एकीकडे हरित क्रांती केली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनतेमध्ये वाढ केली, परंतु यामध्ये आजही आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी आपण सेंद्रिय खताचं आपण वापर करून भूसंधारण होऊन पाणीमध्ये जमीन ठेवण्याची ही क्षमता जी आहे तर ही सेंद्रिय खतामध्ये आहे। त्यामुळे आज आपण रासायनिक खताचा वापर टाळून सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे हे आपण आज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि त्याचं महत्त्व आपण पटवून देणं गरजेचं आहे। कारण की वाढती खतांच्या किमती आणि सेंद्रिय खताचा कमी होणारा वापर त्यामुळं वाढणारे मातीचे प्रदूषण, जलप्रदूषण यासारख्या समस्यांना आज सामोरं जावं लागत आहे आणि यामधून विविध प्रकारच्या आजारांनासुद्धा आपल्याला सामोरं जावं लागत आहे। म्हणून सेंद्रिय शेतीकडं आज आपण वळणं हे खूप गरजेचं आहे। कृतीमध्येच्या निर्मितीमुळे मातीमध्ये जमिनीचा जो वरचा थर आहे हा थर गांडुळे, बुरशी, ॲझोलाबॅक्टेरिया यासारख्या असणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळे NPK प्रमाण हे आपल्या जमिनीमध्ये वाढू शकते। म्हणजे कर्ब वाढवण्याकरिता आज आपल्याला जनावरांचा म्हणजे मलमूत्र असेल, त्यानंतर गांडूळ असेल, शेताचा पालापाचोळा असेल हे बुरशीच्या साह्याने याचं कुजवण्याची, याचं विघटन करण्याची आपल्याकडं हे तंत्रज्ञान अवलंबलं गेलं तर शेतीमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय शेती ही करता येऊ शकते। एवढंच काय तर आता नवीन एक संकल्पना आपल्याला माहिती आहे की मातीविना शेती म्हणजे मातीविरहित शेती। यामध्ये हायड्रोफिनिक्स विद्राव्य खताचा वापर करून यामध्ये रासायनिक खताच्या अनिर्बंधित वापराचे धोके जास्त आहे, त्यामुळं आज आपली जमीन नापीक होत चाललेली आहे। परंतु आज ही नापीक होणारी जी जमीन आहे ही जर वाचवायची जर असेल तर यासाठी आज आपल्याला यामध्ये भरीव कामगिरी करणं गरजेचं आहे। म्हणजे सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण आपल्या जे काही शेतजमिनी ज्या नापीक होत आहेत हे आपण ह्या वाचवल्या पाहिजेत। हे झालं रासायनिक खताच्या बद्दल। त्यानंतर आहे कीडनाशके। आता कीडनाशके ही संकल्पना काय आहे, तर वनस्पती तसेच पिकाच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकते। म्हणजे आता कीडनाशके आणि कीटकनाशके यामधला आपण फरक आपण जाणून घेतला आहे यापूर्वी। जसे की आपण ज्यांना कीटक म्हणजे ज्यांना पंख असतात असे जे आहेत, आणि कीड ही कीटकांच्या पूर्वीची अवस्था असते। वनस्पती तसेच पिकांचा रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकते, पण कीडनाशकाचा वापर मात्र काही प्रतिबंध नसतो। जर बेडूक कीटकभक्षी असेल, हे मित्र शेतकरी मित्र कीटकाच्या संख्येवरती नियंत्रण ठेवणारा आपला हा जैविक कीटकनाशकाद्वारे किंवा कीटक कमी करणाऱ्यापैकी अन्न साखळीतला हा महत्त्वाचा घटक यामध्ये हा आहे, हा आपण सुद्धा यामध्ये याचा जर वापर केला म्हणजे आज आपण अन्न साखळ्या जर वाचवल्या, जसं की शेतामध्ये जर कीटकांची संख्या कमी करायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतामध्ये पशु पक्षी हे आपल्या शेतामध्ये असणं गरजेचे आहे की जेणेकरून हे निसर्गत शेतामधले जे काही किडी आहेत त्या किडीवरती नियंत्रण करण्याचं हे काम करतात। म्हणून आपल्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था करून त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करून पक्ष्यांना जर त्या ठिकाणी जर निवारा उपलब्ध जर आपण आपल्या पद्धतीने जर केला गेला तर आपल्या शेतामधील असणारे जे काही कीड विविध प्रकारच्या ज्या किडी आहेत किंवा कीटक आहेत या कीटकांची संख्या ही आपल्याला निसर्गतःच ही जीवोजीवस्य जीवनम या घटकाचा वापर करून आपण शेतातलं उत्पादन वाढवण्याकरिता आपण या पद्धतीचा अवलंब आपण केला पाहिजे।
कारण की आपल्याला माहिती आहे की कीटकनाशकांचा जर वापर जर वाढला तर आपली शेतजमीन ही विष होत आहे आणि यामधून आपलं अन्न पाणी हे विषारी बनत आहे आणि त्यामुळे हे अन्न जाळ्यामध्ये जाऊन विषवृद्धी होऊ लागलेली आहे. यालाच आपण जैविक विषवृद्धी असं म्हणतो. जसं की आज DDT आहे, मॅलेथिऑन आहे, क्लोरोफायरिस आहे, पायरेफॉस आहे, अशी कीटकनाशके ही घातक ठरलेली आहे. म्हणून यांना आज आपण यांचे परिणाम लक्षात आल्याच्या नंतर यावरती आज आपण बंदी घातलेली आहे. यानंतरचा जो भाग आहे हे शेती, सेंद्रिय शेती, हा आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत.